परस्पर जमीन विक्री करायला आलेल्या तीन एजंटना सांगली मध्ये लोकांनी चांगलाच चोप दिलेला आहे. धिंड काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सांगलीतील कौलापूर इथं कोट्यवधी रुपयांची 2 एकर जमीन मूळ मालकाला कोणतीही कल्पना न देता परस्पर विक्री करायला आलेल्या 3 एजंटना लोकांनी बेदम असा चोप दिलाय. संतप्त नागरिकांनी त्या तिघांची धिंड काढून सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. कौलापूर इथल्या हरुगडे यांची जमीन त्यांना कोणतीही कल्पना न देता विकली जाणार होती. बोगस ओळखपत्र कागद तयार करून दुय्यम निबंधक कार्यालय इथं विक्री करण्यात येणार होती. सदरची माहिती मूळ मालकाच्या नातेवाईकांना कळली असता त्यांनी थेट सांगलीतील नोंदणी कार्यालयात धडक देत 5 जणांच्या टोळीला पकडलेला आहे. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी या तिघांना पकडून बेदम चोप दिला. नातेवाईकांचा रौद्र अवतार पाहून दोघे जण पळून गेले. घटनेची माहिती मिळताच मोठी गर्दी देखील झाली होती. अखेर नातेवाईकांनी चोप देत या तिघांची सांगली शहर पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. आज सकाळी मला फोन आला की आमच्या मामांच्या नावावरची जमीन दुसरं कोणतरी दस्त करून विक्री करतंय त्याची परस्पर बोगस. तेव्हा आम्ही तिथं गेलो रजिस्टर ऑफिसला, तर तिथं डुप्लिकेट आधार कार्ड करून माणसं होती, त्यांना आम्ही पकडून इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे. 6 जण होते. काय काय सापडले त्यांच्याकडे? त्यांच्याकडे डुप्लिकेट आधार कार्ड, पॅन कार्ड सापडलेलं आहे त्यांचं, आमच्या नावाचं, मामांच्या नावाचं. जागा 80 गुंठे आहे. कोल्हापुरात आहे. कोल्हापुरात. माझं नाव मारुती पांढरे मारवडे, राहणार सांगलीवाडीने. आज झालं की मला आम्हाला एका फोन आला की रजिस्टर ऑफिसमधून फोन आला की तुमच्या कोणत्याची खरेदी व्हायला लागली, तुमच्या मी राहण्याची खरेदी व्हायला लागल्या तुमच्या काकांची. तुम्ही कुठं आहे? आम्ही म्हणलं आम्ही बाहेर आहे, आम्हाला माहिती नाही. तर आमचे काका निवृत्ती चिंता मारवडे, हे काका होते घरी, यांना माहिती नाही. मग यांच्या नावाचं खोटं आधार कार्ड म्हणजे खोटं सगळं करून सगळं केलेलं आहे, त्यामुळं आम्हाला काही माहिती नव्हती यातली. आणि ह्याच्या विरुद्ध दोघं जण फरार आहेत. ह्याचं रॅकेट मोठं आहे, ह्याचं रॅकेट तुम्ही पूर्ण करावं. योग्य ती चौकशी करून ह्याच्या कार्यकारी ह्याच्या अगोदर अजून किती जणांचा अन्याय झाला आहे हे तुम्ही बघून घ्यावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.